यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. कोल्हापूरच्या चौकाचौकात प्रभू श्रीरामाचे कटआउट, बिंदू चौक, ताराराणी चौकासह शहरातील प्रमुख चौकात 15 फुटांचे कटआउट, तर रामलल्लांच्या प्रतिष्ठापना पूर्वसंध्येला दसरा चौकामध्ये 108 फुटांची श्रीरामांची प्रतिमा लावली जाणार. रत्नागिरीच्या भगवती बंदर क्रूज टर्मिनलसाठी 300 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर, केंद्राच्या सारमाला योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. सिंधुदुर्गात 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस, अवकाळीने काजू आणि आंबा पिकं धोक्यात, शेतकरी संकटात. अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी सज्ज. 19 ते 25 जानेवारी दरम्यान शिर्डीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम. साईनगर येथील भव्य मैदानामध्ये 4 दिवस श्रीरामकथा सोहळा होणार. नाशिकमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर सशस्त्र दरोडा, सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींचा सशस्त्र दरोडा. डोऱ्यात मिरचीची पूड टाकून 3,67,55,000 ऐवज लुटला. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर, दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम, तर दुसरीकडे ज्वारी गहू हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. राज्यातील ऊस तोडणी मशीन मालकांची दरवाढीची मागणी, मशीनने केल्या जाणाऱ्या ऊसाच्या तोडणीसाठी 700 रुपये दर करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सातत्यानं औषधांचा तुटवडा, रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय, प्रशासनाचं दुर्लक्ष. अहमदनगर जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटेंनी कार्यालयाची तोडफोड केली, जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.